बेंगलोर मधील मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आयोजित वर्ष सातवा असताना नमस्कार, मी सौकान नवनाथ खिलारी। नमस्कार, मी सचिन जोरी, सदस्य मैत्री प्रतिष्ठान। नमस्कार, मी पूजा भूषण शिर्के। मिलिंद संघ तक्षशिला बुद्धया आर्य मतदार संघ व पुणे शहराच्या वतीने त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो। नमस्कार, मी सुमित्रा बहादूर, कोथरूड विधानसभा महिला उपाध्यक्ष। कोथरूड मधील मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आयोजित वर्ष सातवा असताना या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने आम्हाला सांगायस खूप आनंद होतोय की आज पुणे शहराच्या अध्यक्षपदी माननीय दीपक भाऊ मानकर यांची सार्थ निवड झाल्याबद्दल मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीने आज त्यांचा एक उचित सत्कार या ठिकाणी सर्व क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीने खेळाडूंच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। खऱ्या अर्थाने गणपती मंडळाचा कार्यकर्ता ते आज पुण्याचा शहर अध्यक्ष या पदावरती जात असताना भाऊंना आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। आणि खऱ्या अर्थाने आज फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्रीचा दिवस आणि या मैत्रीच्या दिवशीच आपण या मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने दीपक भाऊंचा या ठिकाणी सत्कार सोहळा या ठिकाणी आपण प्रभागाच्या वतीने सर्व नागरिक सोहळा या ठिकाणी घेतोय। गेले सात वर्ष दीपक भाऊ आपल्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी मदत करत असतात आणि त्यांची मदत ही सर्वसामान्य जनतेला देखील या ठिकाणी असते अशा भाऊंना आम्ही सत्काराच्या रूपाने या ठिकाणी आमचा आनंद व्यक्त करतोय। या ठिकाणी मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या सचिव म्हणून आणि सर्व मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या खेळाडूंच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आमच्या मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी येऊन ते सत्कार या ठिकाणी स्वीकारतात। धन्यवाद। नमस्कार, मी सौकान नवनाथ खिलारे। आज या ठिकाणी आदरणीय दीपक भाऊ मानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे, तरी त्यांचं मनापासून अभिनंदन। नमस्कार, मी सचिन जोरी, सदस्य मैत्री प्रतिष्ठान। आज या ठिकाणी मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या सन्मानासाठी आदरणीय श्री दीपक भाऊ मानकर उपस्थित राहणार आहे। दीपक भाऊंबद्दल एक आत्मीयता या कार्यकर्त्यांमध्ये आहे। कार्यकर्ता कसा घडवला हा दीपक भाऊंनी प्रत्येक कार्यकर्ता कसा घडवला हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी, गर्दी पाहू शकता। नमस्कार, मी पूजा भूषण शिर्के। भाऊ पुणे शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाऊंचं खूप खूप अभिनंदन। हा कार्यक्रम मैत्री प्रतिष्ठानतर्फे ठरवला गेलेला आहे, त्यामुळे त्यांचंही खूप अभिनंदन आणि सगळ्यांनी सहभागी सगळे छानपैकी सहभागी झाले त्याबद्दल धन्यवाद। राजकीय जीवनामध्ये हे सातत्याने घडत असत, परंतु अजितदादांनी ही जी संधी दिलेली आहे समाजाच्या कल्याणाची, त्यामुळे समाजाचं हित जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे पुणे शहरामध्ये केला जाईल आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्याला असे विषय। क्रिकेटच्या खेळाचं मैदान आमच्या या मुलांना नाही, ललित कुमार जैनी बऱ्याचशा जागा अडवलेल्या आहेत, तर त्यातली आता 7 एकर जागा ही क्रीडांगण आणि गार्डन साठी आरक्षित आहे, ती लवकरात लवकर एकदम भरायची आहे, ती ताब्यात घेऊ, लवकरात लवकर तुम्हाला खेळाचं मैदान क्रिकेट विरांना तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। हे सगळं करत असताना भविष्यामध्ये कुठल्याही अडचणी जर तुम्हाला आल्या आरोग्याच्या संदर्भातल्या, तर आपल्या लोकांना काय असं माहिती, महानगरपालिकेच्या काय काय सुविधा मिळतात हेच माहिती असतं। शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून अनेक गरिबांना 2 लाखांपर्यंत त्या ठिकाणी मदत ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये केली जाऊ शकते, राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला मदत त्या ठिकाणी होऊ शकते, परंतु आपण तिथपर्यंत जातच नाही म्हणजे आपण अर्ज देखील करत नाही। मला माझ्या महिला भगिनींना एक सांगायचंय की तुमच्या ज्या काय अडे असतील, या ठिकाणी दिलीप कारडे असतील, हर्षवर्धन असेल,
कारण असेल तुम्ही त्याला डायरेक्ट भेटलं पाहिजे की माझी ही अडचण आहे आणि तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून माझी सोडवली पाहिजे. अनेक विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्याला शैक्षणिक मदत करण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने या ठिकाणी केलेलं आहे. सकाळी 7 वाजल्यापासून समाजाकरता आम्ही आमचं सगळं योगदान देत असतो. संध्याकाळी घरी आल्यानंतर असं वाटतं की आपण नातवंडाला बरोबर वाचावं. घरी आल्यानंतर नातवंड झोपलेले असतात, दुसऱ्या दिवसाचे वेळ त्यांना लागलेले असतात, आम्हाला देखील लागले. त्यामुळे आपलं संपूर्ण जीवन हे समाजाकरता आहे हे मी कधी विसरणार नाही. तुमच्याकरता मी माझं जीवन क्रम जगणार आणि तुमच्याकरता तुम्हाला राहिले लक्षात ठेवा. ज्यावेळी हा सत्कार घेतला त्यावेळेनंतर मनामध्ये सगळ्या आठवणींना उजाळा आला की 25 वर्षे या लोकांनी माझ्यासाठी जे काम केलं माझा साथ दिली त्याच्यामुळे दीपक पाटकर हा राष्ट्रवादीचा अध्यक्ष होऊ शकला याची जा तुमच्याकरता मी माझं जीवनक्रम जगणार आणि तुमच्याकरता तुम्हाला राहिले लक्षात ठेवा. If you like the video, do like, comment, share, and subscribe.